हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपली टुडे स्पेशल जी सेलिब्रिटी आहे ती इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे. आता मी असं का बोलतेय ह्याचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला आजचा एपिसोड पूर्ण बघावा लागणार आहे. रिसेंटली माझे बाबा गेले त्यामुळे आय एम कुपिंग अप विथ दॅट. सप्टेंबरला फायनली कळलं की कॅन्सर आहे, लंग कॅन्सर आहे, स्टेज 4 आहे. तेव्हा डॉक्टरनी आम्हाला कल्पना दिली होती की एक 2 ते 4 महिने तुमच्या हातात आहेत. सो ते कळल्यानंतर खरं तर माझी आणि माझ्या आईच्या पायाखालची जमीन सरकली होती. मी नास्तिक आहे त्यामुळे माझ्यावर कुठल्याही प्रकारचे अंत्यसंस्कार किंवा माझं सूतक जे आपण पाळतो हिंदू धर्मात ते काहीही तुम्ही पाळू नका. या सेलिब्रिटीसाठी मी खास सिन सिटी रूफटॉप रेस्टो आणि लॉन्जमध्ये डेट प्लॅन केली आहे. तर आज माझी टुडे स्पेशल सेलिब्रिटी आहे अभिनेत्री ईशा केसकर. आणि ईशा इथे आली आहे, खूप स्वागत तुझं मराठीमध्ये अँड वेलकम. न्यू नॉर्मल वेलकम. न्यू नॉर्मल वेलकम. हाय ईशा, कशी आहेस? मी ठीक आहे. रिसेंटली माझे बाबा गेले त्यामुळे आय एम कुपिंग अप विथ दॅट. पण सो फार सगळी प्रोसेस चांगली झाली आहे, म्हणजे जी हिलिंग प्रोसेस असते ती छान चालली आहे. आणि आय एम बॅक टू मुंबई, आपली नगरी, कामासाठी. आणि नवीन वर्ष जोरात सुरू करायचा प्रयत्न आहे. येस. पण ईशा, मी माझ्या ओपनिंग लिंकमध्ये सुद्धा म्हटलं की अत्यंत इमोशनली स्ट्रॉंग अशी सेलिब्रिटी आज येणार आहे. आणि तू खूप पटकन या सगळ्यातनं बाहेर निघालीस, खूप छान वाटलं मला तुझ्याकडे बघून. कसं हे सगळं तू मॅनेज केलंस? मॅनेज करणं खरं तर खूप अवघड नव्हतं, कारण माझे बाबा खूप वर्ष सिगरेट ओढत होते आणि त्यांनाही कुठेतरी माहिती होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचं अतिरेक केल्यानंतर त्याचा त्रास होणार आहे. सो आम्हाला 24 सप्टेंबरला कळलं, त्याच्या आधी एक महिनाभर त्यांना त्रास होत होता. 24 सप्टेंबरला फायनली कळलं की कॅन्सर आहे, लंग कॅन्सर आहे, स्टेज 4 आहे. तेव्हा डॉक्टरनी आम्हाला कल्पना दिली होती की एक 2 ते 4 महिने तुमच्या हातात आहेत. सो ते कळल्यानंतर खरं तर माझी आणि माझ्या आईच्या पायाखालची जमीन सरकली होती. पण इव्हेंच्युअली ज्या पद्धतीने बाबांनी ते हँडल केलं आणि ज्या प्रॅक्टिकॅलिटीने किंवा ज्या परिस्थितीला म्हणतात ना सामोरं जाण्याची त्याची जी कपॅसिटी होती ती बघता तो खूपच कॉन्फिडंट होता. आणि त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही इतकी वर्ष मजा केली आहे, माझ्या शरीराची वाट लावून घेतली आहे, मी ड्रिंकही करत होतो, मी स्मोकही करत होतो, तर आता कुठेतरी शरीर त्याचं उत्तर देणार. आणि त्यामुळे मी खुश आहे, मी हॅपी आहे की तुझं इतकं सगळं छान झालं आहे. तू आता अजून काम करावंस अशी आहे माझी इच्छा आहे. मी नास्तिक आहे त्यामुळे माझ्यावर कुठल्याही प्रकारचे अंत्यसंस्कार किंवा माझं सूतक जे आपण पाळतो हिंदू धर्मात ते काहीही तुम्ही पाळू नका. लवकरात लवकर घराबाहेर पडा, कामं सुरू करा. आणि मला तुला खूप मोठं होताना बघायचं आहे. मी आता इथे असलो नसलो तरी तू मला मोठी झालेली हवी आहेस, इतकं क्लिअर आणि इतकं प्रॅक्टिकल त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की मला माहिती आहे की माझ्यावर कुठलेही उपचार आता काम करणार नाही आहेत. सो तुम्ही माझ्यावर खूप वेळ आणि पैसा आणि तुमचे कष्ट आणि आशा म्हणजे होप हे कामी लावू नका. त्यातनं तुम्ही जर काही शिकू शकलात तर शिकाच अर्थात, पण माझ्याबरोबर राहा. मला हॉस्पिटलाइज खूप करू नका, मला घरी राहायचं आहे. हे बाबांनी सगळं आधी तुम्हाला सांग, हे सगळं मला त्यांनी 24 सप्टेंबरला कळल्यावर आम्ही घरी आलो पेटस्कॅन करून, तेव्हा त्यांनी हे सगळं क्लिअर सांगितलं. तोवर ना तो मानसिकरित्या तयार होता ना आम्ही तयार होतो, पण त्या दिवसापासून आम्ही त्याच्याबरोबर खूप छान वेळ घालवला. आमची इच्छा होती, म्हणजे त्याची इच्छा होती की तो थोडा बरा झाला घर कदाचित तर आम्ही कुठल्या तरी बीचवर जाऊ किंवा कुठेतरी फिरायला जाऊ अशी त्याची इच्छा होती. मी माझ्या आईला म्हणला होता तो मेधा ईशा मी जर बरा झालो तर आपण कुठेतरी जवळच्या बीचवर जाऊया, मला समुद्रकिनारी जायचं आहे. पण दुर्दैवाने ते झालं नाही. आणि मग जसं आम्हाला त्याचा जाण्याचा धक्का बसला, त्याच्यात माझ्या लक्षात आलं की त्याचीच इच्छा नव्हती सांत्वन करून घेणं किंवा हे करणं, दुःख करणं हे त्याला पसंत नव्हतं. त्यामुळे मला वाटलं व्हॉट बेटर टाईम इज दॅन दिस, जेव्हा तो बीचवर जाऊ शकला नाही, समुद्रकिनारी जाऊ शकला नाही.
आणि आपल्या हिंदू धर्मात असं म्हणतात की 10 दिवस आत्मा 13 दिवस आत्मा आपल्या बरोबर असतो, आसपास असतो. तर आम्ही असं ठरवलं की मग आपण मी आईला आत्ता ह्या वेळेला बाहेर नेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी आणि आई एक छोटीशी ट्रिप करून आलो गोव्याला, समुद्रकिनारी जाऊन आलो. खूपच वेगळा अनुभव होता. तिथेही कोइन्सिडेंटली 10व्या दिवशी आम्हाला खूप कावळे भेटले हॉटेलमध्ये. हे आपल्याला माझ्या मनातही नव्हतं की मला करायची इच्छा होती, माझी आईची करायची इच्छा होती पण वडिलांची नव्हती, तरीसुद्धा ते घडलं असं म्हणायचं आणि पुढे जायचं याच्या पलीकडे आपल्या हातात. अगदी, म्हणजे आता प्रेक्षकांना कळलं असेल, जेव्हा मी सुरुवातीला म्हटलं आजची सेलिब्रिटी खूप इमोशनली स्ट्रॉंग आहे, तर ती का इमोशनली स्ट्रॉंग आहे ह्याचं उत्तर आता सगळ्यांना मिळालं असेल. बोलताना मगाशी मला म्हणालीस की आईला लोकांना खायला घालायला खूप आवडतं. हो, भयंकर, शी इज अ फूडी हरसेल्फ. तिला मासे जीव की प्राण आवडतात आणि मलाही मासे आवडत नव्हते जोपर्यंत मी मुंबईत शिफ्ट झाले नव्हते. मग हळूहळू मला मासे आवडायला लागले. पण माझं मोर ऑफ मासे आणि पोळी भाजीकडे खूप झोन आहे, कारण मी लहानपणापासून पाळणाघरात राहिली, सो डबे सिस्टम वॉज ऑन, त्यामुळे मी पोळी भाजी आहे. मला कोणी विचारलं लहानपणी की बाहेरनं काय आणू दे, किंवा बाबा किंवा आई विचारायची काय, तर मी पोळी भाजी सांगायची. तशी मी शहाणी मुलगी होते. जसं मला माहिती आहे की तू खूप फूडी आहेस, किती फूडी आहेस? मी भयंकर फूडी आहे. मी इतक्या प्रमाणात फूडी आहे की मला जर कोणी काही बोललं किंवा आमचं कोणाशी वाद झाला तर मी तुला हा किस्सा सांगते. माझ्या नवऱ्याची बायकोच्या सेटवर अभिजित आणि माझ्यात काहीतरी वादावादी झाली. तो मला काहीतरी बोलला आणि मी खूप हर्ट झाले. आणि काय बोलला होता काही माहीत नाही, पण खूपच बेसिक होतं, असं काही काहीतरी चिडवलं वगैरे. आणि मग मी रडले त्यावर. आणि मी रडले, मी 2-2.5 दिवस त्याच्याशी बोलले नाही. आम्ही न बोलता शूटिंग करत होतो आणि त्या पॉइंटला तो म्हणला, सॉरी ना, मी काय करू म्हणजे तू खुश होशील, खायला दे. हां, तर मी त्याला म्हणलं माझ्यासाठी छान स्प्रेड मागव, एक छान जेवणाचा एक मस्त पंगत लागू दे, असं मी त्याला म्हणाले. तर त्यांनी छान जेवण मागवलं माझ्यासाठी, मग मी त्याच्याशी बोलायला लागले. सो दिस इज माय थिंग. मला कधी लो वाटत असेल किंवा मला छान वाटत नसेल किंवा कुठल्याही प्रकारचा एक म्हणतात ना आपल्याला स्ट्रेस होतो, नेगेटिव्ह वाटतं की मी सतत चरत असते, मग मी वजन का कमी करत असते सतत आयुष्यभर, कारण मी वरण आणेदो आहे कम्प्लीट. ओके, तर तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, मी छान ऑर्डर केलंय, तुझे आवडते पदार्थ आहेत ते. खरंच? येस. सो बघूयात काय आहे. मी डोळे बंद करते. ओके, बघूयात आता जे मी ऑर्डर केलंय ते ईशाला आवडतं का. मी उघडू डोळे, दर्शन. हो, उघड. वा, टाकोस. डोळ्यात एक चमक आली का माझ्या जेवण बघून? ईशा, तुझ्यासाठी पिझ्झा आणि हे टॅकोज आहे. आय होप तुला आवडलंय माझं सरप्राईज. खूप आवडलंय. चला आपण सुरू करूया. खरं सांगू का, मला पिझ्झा खायला मिळत नाही ऑफन चांगला. ओके. सो आणि त्यातून मला चिकन वगैरे नाही आवडत पिझ्झावर, मला व्हेज पिझ्झाच आवडतात. व्हेज मध्ये पण एक तर भाज्या नाहीतर प्लेन मार्गरिटा खूप आवडतो मला, फेवरेट आहे माझा. आवडता पण तुझा सगळ्यात सगळ्यात आवडता पदार्थ असा कुठला आहे की जो खूप आवडतो तुला, तो कुठला आहे? तू भाषशील. वरण भात. ओके, वरण भात. तूप पण आवडतं? वरण भात, तूप, मीठ. वरण भात, तूप आणि मीठ हा तुझा आवडता पदार्थ. तू एनी टाईम, कम्फर्ट फूड आहे तुझं. म्हणजे मला असं गेलं ना, ईशा उठ 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 वरण भात खायचं, तर मी उठे उठ उठ आणि मी खायचं. गरम पाहिजे वरण भात, फ्रेश मेड पाहिजे आणि शिळा नाही खाणार, आणि तूपही घरचंच पाहिजे. खाणं सोपं आहे ना, म्हणजे आपल्या समोर आलं की आपण खातो आणि आपल्या घरचे आपले लाड करतच असतात. पण तुला बनवता काय काय येतं? मला सगळं बनवता येतो ऑलमोस्ट, म्हणजे असं सगळं नाही म्हणणार मी, पण मला जे जे आवडतं ते सगळं मला बनवता येतं. एक्झाम्पल? पावभाजी, बटर चिकन, पाणीपुरी, जिलब्या, गाजराचा हलवा. तुला जिलेबी बनवता येते? हो, बेसिक असते खूपच. कधी? अगं लॉकडाऊन मध्ये काहीच मिळत नव्हतं, सो आय हॅड टू काहीतरी जुगाड करायला लागतो ना. आणि त्यात मी मुंबईत होते, आई बाबा पुण्यात होते, सो मला असं झालं होतं की आता खायची जिलबी, रात्रीचे 12:30 वाजलेत.
मग काय करायचं, मग रेसिपी शोधा यूट्यूब, जिंदाबाद आपलं, आणि जिलबीची रेसिपी काढली. सोपी आहे, काही अवघड नाही आहे. जमली तुझी? जमली ना, मस्त जमली. मी टाकला होता फोटो इंस्टावर, आणि व्यवस्थित ते असं पाकामध्ये वगैरे टाकून सगळं प्रॉपर केशर आणि वेलदोडा घालून वगैरे असं सगळं, इलायची घालून असं. आणि याशिवाय काय काय बनवता येतं? ह्याशिवाय मला आपलं मराठी जेवण बऱ्यापैकी सगळं येतं, आणि मी सोलापूरची आहे, वैरागची आहे, त्यामुळे आमच्याकडे प्रत्येक ऑलमोस्ट प्रत्येक भाजीमध्ये दाण्याचं कूट असतं, आणि माझी आई पुण्याची आहे, त्यामुळे सगळ्यात ओला नारळी असतो. सो इट्स लाईक अ मिक्सचर की कधी ह्या भाज्या ह्या पद्धतीने, त्या भाज्या त्या पद्धतीने, काही रस भाज्या, काही वालाच्या, काय उसळी आणि ऑल ऑफ दॅट. पण मी खूप खाण्याच्या बाबतीत पर्टिक्युलर आहे, आणि कारण आई बाबांनी लाड केलेत, सो त्यामुळे मला घरचं जेवण प्रचंड आवडतं. त्याचबरोबरीने मी कॉन्टिनेंटल आणि असं सगळं पण खायला पण आवडतं, आणि बनवायला पण आवडतं, आणि हे सगळं बघून बघून बनवतेस. येस, जशी आत्ता दिसतेस आणि जशी जयमल्हारमध्ये दिसायचीस, तुझ्यामध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे तू एकदम वेगळी दिसेस असं म्हणायला हरकत नाहीस. तू वेट लॉस केला आहेस, तुझी हेअरकट खूप क्यूट आहे जी तू आत्ता केली आहे. थँक्यू सो मच. तर हे कसं ट्रान्सफॉर्मेशन तू स्वतःमध्ये घडवून आणलेस एक पुढी असताना सुद्धा? एक तर पहिली गोष्ट म्हणजे जयमल्हार नंतर आय मेट समवन जो सतत तो खाण्यासाठी, मी खाण्यासाठी जगते, तो जगण्यासाठी खातो. सो आम्ही दोन ऑपोजिट पॉइंट्स आहोत. आणि त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तू छान चवदार जेवण जेवू शकतेस, पण त्याचबरोबरीने तू स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण माझी आई ओबेसिटीकडे आहे थोडी, ती लठ्ठपणाकडे आहे, आणि बाबा खूपच बारीक होता. सो मला कळत नव्हतं मी नक्की कोणावर गेली आहे किंवा शरीरयष्टी कोणासारखी आहे. त्यामुळे मला तो म्हणला की तू आत्ताच काही कंट्रोल करू शकलीस, शरीरावर ताबा मिळवू शकलीस, तर ते आत्ताच आहे, नाहीतर काही पुढे खरं नाही. सो मला कळलं की ओके ठीक आहे. पण मी तुला खरं सांगू का, हा सगळा मेकओव्हर वगैरे हे सगळं नंतरच आहे. मी शाळेत फार टुकार दिसायचे, खूपच माझा बॉयकट होता, मला केस वाढवायची इच्छाही नव्हती, मला घरच्यांनी वाढवू दिले नाही. टॉमबॉय टाइप, हा म्हणजे गुंड होते मी. भांडणं करायचे, मुलांशी खो खो खेळायचे, मुलांच्या टीम मध्ये फुटबॉल खेळायचे. सो असं जरा एक मुलगा होते छोटासा. आणि नंतर आई बाबांचं असं म्हणणं होतं की जे काय करायचं ते वयात आल्यावर त्या त्या वेळेला करायचं, उगाच कशाला आधीच मग रंगवलेत केस किंवा कापलेत, वाढवलेत, लिपस्टिक लावून फिरलंय चौथी पाचवी, कधीच नाही, कधीच नाही. सो मलाही इंटरेस्ट नव्हता, त्यांनी कधी फोर्स नाही केलं. मग नंतर नंतर जशी मी मुलगी झाले आणि मुलीतनं स्त्रीमध्ये दिशेकडे वाटचाल ती सुरू झाली, तसं आय थिंक आय मॅनेज्ड. ऋषीने कधी तुझ्यासाठी काही रेसिपी वगैरे बनवली आहे का? ऋषी चांगला कुक करतो, तू तर करतेस का? युजली तूच करतेस त्याच्यासाठी. त्याला खाण्या, मी म्हणलं तसं त्याचं खाण्याकडे एवढं हे नाही आहे, पण तो बनवतो यार माझ्यासाठी खूप काय काय. मला साधं ऑमलेट आणि ब्रेड खूप आवडतं. आणि मी तुला सांगू का, मला असं छान रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊन खाण्यात फार इंटरेस्ट नसतो. मला ती तिथली, त्या तिथल्या टपरीवरची ती पाणीपुरी हवी, किंवा तिथली ती बुर्जी मस्त असते एकदम, रात्री 2 वाजता जाऊन खायला जातेस? हो हो जातेस, कागदी बांधून मस्त. कारण मी लहरी महमूद आहे, मला असं लहर आली की जायचं असतं, जे हे पाहिजे ते पाहिजे. पुण्याची मिसळ किंवा नाशिकची मिसळ इनफॅक्ट भयंकर आवडते. एकदा मी नागपूरला असताना आम्हाला एका नाटकाच्या दरम्यान एका कलाकारांनी पनीरची जिलबी खायला घातली होती. मग मला असं की हे काय आहे प्रकरण, बरं मी गोडही आवडतंय, मला तिखटही आवडतंय. सो मला असं होतं की यार कंट्रोल करणार पडेगा. आता जनरली काय असं शूटिंगमध्ये आम्हाला माझ्या नवऱ्याची बायकोला किंवा जयमल्हारला लाडू असायचे, किंवा छान छान काहीतरी असं घाऊक प्रमाणात टेबल भरून जेवण असायचं की गॅरी शनयाला काहीतरी ट्रीट देतोय वगैरे, पण ते सगळं खाणं मला खायचं असायचं. ते म्हणजे रुको ना थोडा, शूटिंग तर होणे ना, बाद में खा लेना असं सांगायला लागायचं मला. सुरुवातीला माहीत नसायचं, कारण तुम्ही म्हणजे मे खा सकती हूँ क्या, खा सकती हूँ क्या, पर तेव्हा काही वजन बिजनचं एवढं काही लोड नव्हते घेत मी. पण ओव्हर द पिरियड माझ्या लक्षात आलंय की हे असा हावरटपणा करायचा नसतो. काट्या चमच्यानी खाणं प्रेफर करते, हातानी प्रेफर करते, हातानी प्रॉपर वरण भात. मी म्हणलं तुला त्याच्यातही एक अट अशी आहे की तो हातानी कालवलेला पाहिजे, तो चमच्यानी कालवून द्यायचा, बाबा द्यायचा कालवून मला. सो तो बाबांनी कालवून द्यायचा किंवा मी पोळेस तोर लगेच कालवायचा, नाहीतर काही पॉइंट नाही आहे. येस, पण तू मगाशी बोलताना मला बोललीस की बाबांच्या तू खूप क्लोज आहेस, आणि लहानापासून बाबांनी तुला सांभाळलं, तर ऑब्व्हियसली बाबांनी तुझ्यासाठी कुक केलं असेल. काय सगळ्यात जास्त छान बनवायचं आता तुझ्यासाठी? एक वरण भात, दुसरी तो अशी भाजी भाजी बनवायचा नाही, पण तो भाजीची सगळी तयारी करायचा. सो ही वॉज सो पर्टिक्युलर, इतका खरं तर भयंकर स्ट्रिक्ट होते आई बाबा माझे.
बाबा त्यातल्या त्यात की चादरीवर पाय ठेवायचे नाहीत, चादरीला एकही सुरकुती पडता कामा नये. त्याचबरोबर मग भाज्यांचं असं असायचं की पालक आणि मेथी आणि ह्या पालेभाज्या आठवड्यातून निदान चार वेळा बनवायच्या. मग संध्याकाळी पातळ भाजी, सकाळी डब्याची भाजी असते ती सुकी असते. मग त्या पानात म्हणजे पालकाचा प्रत्येक पान तोडून धुवून वाळवून पंख्याखाली मग ती चिरून तो रेडी ठेवायचा. आईने आल्यावर फक्त फोडणी द्यायची ऑफिसमधनं आल्यावर. सो ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर. आणि त्या सगळ्यामुळे ना कुठेतरी माझ्यात पण तो पर्टिक्युलरपणा आलाय. मग कुठे कोणी जर बाई कुठली तरी असं 19-20 काहीतरी करत असेल किंवा माझी आई 19-20 करत असेल तर मी तिला ओरडते काय हे नको असं करूस, तो कसं करायचा, ते कसं पाहिजे, तर ते छान लागतं. सो हे करत करत ती खाण्याची खाणं बनवायची आवड निर्माण झाली. आणि आय एम हॅपी की इन वेज तो माझ्यात अजूनही तसा जिवंत आहे की कुठेही उशीर झाला की आई ओरडत असते की काय किती वेळ हे होत आहे. मी बाहेर बाबासारखी उभी राहून कटकट करत असते. गोव्यात काजू घ्यायचे होते आणि आम्ही एका दुकानात गेलो, तिथे तिने 15-20 मिनिटं घालवली. मी बाहेर उभी होते, एका पॉईंटला माझं सगळं फिरून झालं, आजूबाजूची दुकानं फिरून झाली. तिथे एका हॉटेलला त्यांनी झिरमिळा लावल्या होत्या. बरं, बाहेर आपल्याला कोणी फार ओळखत नाही, सो मी तिथे खूप अवलिया वागते, कॅज्युअल एकदम कॅज्युअल. म्हणजे मी कोणीतरी एक रँडम मुलगी आहे. तर तिथे असे आकाशकंदील लावले होते त्यांनी असे फ्रेमला त्यांच्या दाराच्या. तर मी त्या आकाशकंदील मधनं डोकं फिरवून झालं त्या झिरमिळ्यातनं सगळं एव्हरीथिंग. आय डीड एव्हरीथिंग टू मी. तिथे चार कुत्री मित्र करून झाली सगळं. ती बाहेरच येई ना आणि एवढं करून तो म्हणत होता मी 20 रुपये कमी नाही करणार, तुम्हाला कार्डने पैसे द्यायचे असतील तर 20 रुपये पण द्यावे लागतील. ती म्हणते नाही नाही मी नाही तुम्हाला देणार, 1100 काहीतरी रुपये झालेत तर तुम्ही पैसे घ्या, कॅशच घ्या आणि कार्डच घ्या, कॅश नाही देणार. मी म्हटलं चाललंय काय, तर ती म्हणाली अगं घेत नाही आहेत हे कार्ड माझं. म्हणलं अगं मग काय, तर म्हणे नाही त्यांना कमी द्यायचे आहेत मग कॅश द्यायला लागेल. मी म्हटलं मग द्या ना, नाही आहे का कॅश, नाही आहे तिच्याकडे कॅश, चला चल गाई. तर मला म्हणली नाही पण आहे माझ्याकडे कॅश. म्हटलं मग दे ना कॅश, काय चाललंय, 20 मिनिटं झाली मी बाहेर पुतळा झाला माझा. अरे मी हल्लं मग माझं बाबाचं तापायचं माझ्या वेळेला, तसं मी पण तापले. म्हणलं याला काय अर्थ नाही, त्याला विकायचं नाही, तुला घ्यायचं नाही, ठेव तिथे ती पिशवी, चल आता ठीक आहे मी घेत नाही काजू, काय करायचं नको तर तुला काजू नको, असं म्हणून मी बाहेर पडलो. तुझ्या आणि ऋषीमध्ये कोण डॉमिनेटिंग आहे ग? तो डॉमिनेटिंग आहे. एक मिनटं, तू मग अशी मला काहीतरी वेगळं बोलली होतीस ना ईशा, ते ऑफ कॅमेरा होतो. बिचारा ऋषी. अगं बिचारा नाही ऍक्च्युली, पण तो घाबरतो मला थोडासा. आता मी जशी कटकटी असेल तर कोणी घाबरेल ना ग, त्यामुळे. तू काय बनवलंयस का कधी घरी स्पेशल कोणासाठी, बाबांसाठी म्हणा, आईसाठी म्हणा किंवा ऋषीसाठी स्पेशल? स्पेशल म्हणजे मी बेक करते बरंच, मी बेकिंगही करते. मी घरी पिझ्झाच बनवते. नाही मी सगळं हौशी कलाकार, मी बेसपासून सगळं छान आहे, मी हौशी कलाकार. मी बेसपासून सगळं घरी बनवते. कणिक तो मळतो, ऋषी मळतो आणि तो 3 तास ती ठेवायला लागते. आणि आम्हाला दोघांनाही कुक करायला प्रचंड आवडतं. सो सेम इंटरेस्ट आहेत बऱ्यापैकी. मांजरी आवडतात, प्राणी आवडतात वगैरे. सो ते मळून ठेवतो. मी सॉसेस बनवते घरी. माझ्याकडे घरी ती बेझिलची पानं आहेत. मग चीज आणून वगैरे ते सगळं रेडी करून OTG मध्ये पिझ्झा बनवतो आम्ही एकमेकांसाठी. बनवलंय बऱ्याचा मी त्याच्यासाठी. चॉकलेट ब्राउनीज, चॉकलेट केक्स, तिरामिसू, आपलं उकडीचे मोदक तेही तुला बनवता येतात? हो हो. पण मला ते पारे असं छान सेक्सी नाही जमत असे अजून, अशा अशा असतात पण चवीला बऱ्या असतात. सो आय थिंक दॅट्स व्हॉट मॅटर्स नो, की चवीला कसं आहे. आणि त्याला त्याच्या तिकडे लहानपणी त्याचा एक नॉस्टाल्जी आहे, ती म्हणजे चिकन चंगेझी नावाची एक डिश आहे जी नॉर्थमध्ये खूप फेमस आहे. तर ती त्याला इथे हवी होती आणि त्याच्यावर खमीरी रोटी असते, विच इज ॲक्च्युली अ व्हेरी फॅट रोटी. ते एक बनवलं होतं घरी. ती तव्याला लावायची असते, ईस्ट लावून ती एकदम जाड पोळी हे करायची, तव्याला चिकटवायची आणि तवा उलटा करायचा गॅसवर, तंदूर जशी भाजतो आपण. राईट राईट. आणि हे सगळं मी केलं आहे. आणि चिकन चंगेझी पण मी घरी बनवली आहे. मी बरंच काय काय बनवते, आपली साधी पालकाची भाजी, चाकवताची भाजीपासून सगळं मी बनवते. मला तू खूपच हुशार आहेस. हुशार नाही आहे, पुडी आहे, पुडी आहे, पोट असं सगळं परफेक्ट लागतं. आवड पण लागते ती बनवायची. म्हणजे युजली तुम्हाला गरजेपेक्षा तुम्हाला ती आवड लागते, नाही तर आपण ऑर्डर करूनही खाऊ शकतो. आवड लागते की मी बनवलेलं, कारण खूपदा असं होतं की आपण बनवतो आणि ते आपल्यालाच खायची इच्छा होत नाही. गप्पा आपल्या संपणार नाही आहेत. हे जसं एक सरप्राईज होतं तसं आणखीन एक तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. डोळे बंद करू. हा तू आता उघडू शकतेस डोळे. या
यू वाव दिस इज ब्यूटिफुल इट्स सो प्रिटी खूप थँक यू तुझ्यासाठी अशी डेट प्लॅन केली आहे का कधी कोणी अशी फूड डेट मी तुला तेच सांगणार होते की मी आता म्हणणार होते की आय विल सेंड ऋषी लेट यू टेल हिम व्हॉट ऑल टू डू डेट साठी नाही तर आपलं हे काय खातेस तू हे चांगलं नाही आहे आणि तुझं वजन वाढेल असं हो हे एवढंच का तेही घाबरत घाबरत मी म्हणेन काय आहे तुझं असं म्हणेन म्हणून तू आपला हे थोडं कमी खायचं आपल्याला असं सांगतो मला पण ट्राय करते तुला आवडलं कारण दिसायलाच खूप छान दिसतंय येस मी आता हे यातनं काढते चीयर्स थँक यू दर्शना दिस इज व्हेरी स्वीट मला लहानपणापासून ना मग शाळेत असताना आपण असं गोल करून डबा खायला बसायचो तर मला असं व्हायचं की यार हे काय यार मला माझाच डबा खायला लागतोय मला दुसऱ्यांचा डबा खायचा आहे मला माझाही डबा खायचा मी डबे खायचे मी लोकांचे डबे रिसेसच्या आधीही खायचे उघडून बघायचे माझ्या मैत्रिणीने काय आणलंय मी एक दोन मैत्रिणींची मैत्री तोडली आहे कारण त्यांना मी दुसऱ्या दिवशी मटकीची उसळ करून आणायला सांगितली होती आणि तिने आणली नव्हती तर मी तिला म्हणलं तू जोवर मटकीची उसळ आणत नाही तोवर मी तुझ्याशी बोलणार नाही खूप व्हरायटी आहे पदार्थांमध्ये त्याच्यामध्ये नावं सुद्धा खूप फॅन्सी असतात तुझ्या लक्षात राहतात का अशी फॅन्सी नावं किंवा कधी कधी प्रोनन्सिएशन मध्ये गडबड होते नाही राहतात नावं लक्षात पण प्रोनन्सिएशन मध्ये गडबड होते कारण आता एक कोरियन नूडल्स आहेत ज्याचं नाव ॲक्च्युली द सॉस ज्याचं नाव आहे बुलडॉग सॉस आणि मी एका दुकानात गेले आणि मी त्यांना म्हणलं मला ते बुलडॉग नूडल्स पाहिजे बुलडॉग नूडल्स पाहिजे तर ते म्हणले असं काही नूडल्स नाही आहेत मॅम असं ब्रँडचं काही नाही मिळत आमच्याकडे आमच्याकडे सॅमयांग आहे कोको आहे आणि असे त्यांनी काही नावं सांगितली तर मी म्हणलं नाही नाही ते बुलडॉगवाले नूडल्स पाहिजेत तर मग मी गेले मग मला कळलं की ते सॅमयांग ब्रँडचे बुलडॉग नावाचा तो सॉस आहे आणि हॉट कोरियन चिकन सॉस बेसिकली सो तो मग मी शोधून काढला मग मी बनवलं ते घरी आणून बुलडॉग नूडल्स सो हे खूप करते मी मला बऱ्याचदा असं वाटायचं की बाकरवडी आणि काय बरं मी लहानपणी म्हणता नाही यायचं बाकरवडी तर मी बागरवडी बॉकरवडी असं काही काही म्हणायचे फसलेली रेसिपी आहे का तुझी कधी कुठली अशी आहे मी घरी एका ह्याचे पिठाचे कोविडमध्येच डोसा करायचा प्रयत्न करत होते आणि मी खूप छान डोसे बनवते पण माझ्या आईनी मला सांगितलं होतं फोनवर की अमुक अमुक पीठ आण आणि कर आणि असं तसं तर मी ते कॉन्फिडेंटली आणलं आणि ते काही केल्यात डोसे होईच नाही गं तो काही तो गोल येईच ना ते असं ते मी केलं आणि ते सगळं गोळा झालं मी तो तवा उचलला बेसिनमध्ये टाकला ते पीठ उचललं बेसिनमध्ये टाकलं म्हणलं मी नाही करत आहे डोसा आज नाही आज बाहेर नाही येतो डोसा असं म्हणाले पण कोविड होता त्यामुळे गपचूप भात करून खावा लागला ऑड कॉम्बिनेशन आहेत का काही खाण्याचे ऑड कॉम्बिनेशन हो मी मॅगीत केचप घालून खाते जे खूप ऋषीला खूप ऑड वाटतं की छी मॅगी में केचप ये कितना गंदा है वगैरे म्हणणारे खाते आहे लोक यार इसमें क्या है मम्मी फ्रेंच फ्राईज आणि आईस्क्रीम पण खाते आय एम सॉरी पण असं मी वा वा आता एक वाटी आईस्क्रीम घ्या आणि फ्रेंच फ्राईज असं नाही इफ आय हॅव ऑर्डर्ड अ मील अँड इफ इट इज कमिंग टुगेदर आय ट्राय अँड इट इट टुगेदर बट बाय द वे इट टेस्ट्स नाईस यू शुड ट्राय इट्स नाईस पोटॅटो इज अ फ्रूट हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर आपण आपलं आपलं ऑर्डर करतो आज जसं मी तुझ्यासाठी हे ऑर्डर केलं आणि पण नेहमी असं होतं बऱ्याचदा असं होतं की बाजूच्या टेबलावरचं जे आहे ते आपल्याला खूप आवडतं आणि आपल्याला असं वाटतं की असं नाव कळत नाही बऱ्याचदा मला असं सांगावं लागतं की ऐक ना तुझ्या समोर जे ठेवलं ते खा ना त्यांच्याकडे काय असंही झालं किंवा मी इतपतही गेली की वो आप जो खा रे वो अच्छा आहे क्या वो मंगाऊ क्या ठीक आहे वो जो खा रे वो दे असं पण केलंय मला तुला काहीतरी दाखवून एक प्रश्न विचारायचा आहे काही दिवसांपूर्वी तू सांगितलेलं पोस्ट पिक्चर ऑफ आणि तू खूप हा खूप सुंदर फोटो ईशाने शेअर केला होता त्याच्यामध्ये तिला प्रश्न विचारला होता की हार्ट टचिंग पिक्चर बेस्ड ऑन इन्सिडेंट असं विचारलेलं आणि त्याच्यावर तिने हा आईचा फोटो केला होता ईशा काय इन्सिडेंट होता हा नेहमी फोटो खूप अत्यंत सुंदर फोटो आहे हा तिचा वाढदिवस होता 20 डिसेंबरला आणि बाबा 24 नोव्हेंबरला गेले सो आतापर्यंत असं बऱ्याच झालं की त्यांचे सगळे बर्थडेज किंवा अॅनिव्हर्सरीज ह्या मुलं असतील नसतील तरी ते कायम एकमेकांसाठी आणि यू नो हाऊ इट वर्क्स आपल्या आयांचं सगळं विश्व त्यांच्या नवऱ्यांभोवती असतं आणि त्यात काही वाईट नाही पण तिचा पहिला वाढदिवस होता जेव्हा बाबा तिथे नव्हता आणि ती आधी अशी होती की वाव केक आला माझ्यासाठी आणि मी त्याचा फोटो काढत होते
आणि फोटो काढता काढता तिला एकदम असं टचकन डोळ्यात पाणी आलं. खूप सुंदर फोटो आहे तो. येस, पण आपल्या या गप्पा संपणार नाही. ईशा, एक छोटासा गेम आपल्याला खेळायचा इकडे. हो, आणि तो आता खाऊ दे ना. काय खाता खाता गेम खेळ तू. ठीक आहे, चालेल. ओके, आणि तो गेम जर तू जिंकलीस, तुझ्या डोळ्यात पाणी आलंय. पाणी आलंय तुझ्या डोळ्यामध्ये. बट तू खूप स्ट्रॉंग आहेस, मी तुला परत एकदा सांगते. आता काय करायचं, म्हणजे स्ट्रॉंग असून रडायचं नाही असं नाहीये. यू कॅन बी स्ट्रॉंग अँड यू कॅन स्टील क्राय. आणि मुलगी आहे म्हणून रडू शकते, मुलगा आहे तर रडू शकते. मी माझ्या घरचा मुलगा आहे आणि मी भरपूर रडतो आणि त्यातनं मी स्ट्रेंथ घेतो. ओके, तर हे आपलं खाणं संपणार नाही आणि गप्पाही संपणार नाही. एक छोटासा गेम आपल्याला इथे खेळायचा आहे. ओके, आणि तो गेम तू जिंकल्यावर तुला माझ्याकडनं एक छान गिफ्ट मिळणार आहे. सिरियसली? गेमचं नाव आहे गेस द वर्ड. गेस द वर्ड. ओके, हा हेडफोन तुला आता कानाला लावायचा आहे आणि तुझ्या कानात जोरदार गाणं प्ले होणार आहे. पोर्ट्रॉनिक्सचा हा हेडफोन आहे आणि मी गाणं प्ले केल्यावर तुला बाहेरचं काहीच ऐकू येणार नाहीये. राईट. बर. गाणं सुरू असताना मी काही पदार्थांची नावं मागणं घेईन, ती नावं तुला गेस करायची आहेत. बरोबर करायची आहेत गेस का चुकीची करायची? राईट नावं गेस करायची. ओके, बरं, ठीक आहे, ट्राय. अरे कसं होणार ना. तर तुला ती नावं लिप रीडिंग करशील, तुला ती गेस करायची. मी जोरातच बोलीन. 10 पैकी तू 5 नावं जरी बरोबर ओळखलीस तर तुला माझ्याकडनं एक छान गिफ्ट मिळणार आहे. निदान 5, ह्याला काहीच अर्थ नाही आहे. निदान 5, 10 पैकी 5. बरं, ठीक आहे. ओके, पहिला शब्द आहे ईशासाठी रबडी. मिरी. रबडी. रबडी. दुसरा शब्द नूडल्स. नूडल्स. छोले. नूडल्स. नूडल्स. गोंडस. पदार्थ आहे दिशा. नूडल्स. नूडल्स. तुळस. नूडल्स. 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 डोळस. नूडल्स. पास पास पास. ओके, तिसरा शब्द लजानिया. 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 ओके, दोन ओळखले. तिसरा पावभाजी. पावभाजी. ऑफकोर्स. तीन पावभाजी. सूप. सूप. चार. पाचवा पोहे. पोहे. कशी ओळखतीस यार, गाणं बंद झालंय का? गाणं बंद नाही झालंय ना. ओके, आमरस. आता ओळख. आमरस. तुला ऐकायला येत आहे का मी काय बोलते? आमरस. ओके, बिर्याणी. 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 मटकी. बिर्याणी. बटाटे. बिर्याणी. 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 नान. 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 दात. नान. 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 दात. नान. ओके, 5-3 नाही ओळखले. दही वडा. दही वडा. ओके, तर 4 नाही ओळखले, 6 ओळखले. काढ आता हेडफोन. काढ 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 हेडफोन. हेडफोन काढ. काढू. 10 पैकी 6 शब्द ईशाने ओळखले. मी 5च सांगितलेले, तिला गॅरंटी नव्हती ती 6 पण ओळखेल की नाही. एक ओळखेल ऐकू येते त्याच्यात. तुला हेच पोर्ट्रॉनिक्स कडनं हे हेडफोन. सो मस्त गाणी आहे की याच्यामध्ये आणि धमाल कर तुझं न्यू इयर. बाय द वे, दिस इज अमेझिंग. येस, सो थँक्यू सो मच की तू एका फोनवर अगदी आलीस. आणि एकदाच लास्ट शेअर्स टू 2021. चीयर्स टू 2021 अँड बेटर बिगनिंग. थँक्यू. सेम टू यू.